आता तुम्ही मगाशी मला सांगितलं नवीन विषय मला कळला की साप हा वनखात्याच्या अंतर्गत येते. 70% काम सांगली जिल्ह्यातल्या वनखात्याची जी काही कंपाऊंडची केली जातात इतर वन फॉरेस्टच्या केली जातात ते एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली. आपण करू शकत नाही कारण तो साप वन विभागात वनात गेल्यावर चावत नाही, तो तुमच्या घरी चावतो. म्हणून मी या विषयाची बैठक घेऊन आपण येऊ, आपण तिकडे पण इन कॅमेरा बैठक घेऊ म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल. विश्वजीत अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, वन खात्याच्या संदर्भात चर्चा करत असताना माझ्या कडेगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर नावाचं एक जुनं अभयारण्य, तिथं जवळजवळ 2000 हरणं आहेत आणि मगासपासून हा विषय चाललाय की त्या अभयारण्याला लगत असणारी जी गावं आहेत तिथं रानडुकरांचा इतर ठिकाणी कदाचित फॉरेस्ट मध्ये गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान होत असेल. माझ्याकडे हरणांचं नुकसान होतं आणि त्याच्याकडे उपाययोजना काढत नाही. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची संख्या सुद्धा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे. सांगली शहरामध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी बिबट्यांनी हल्ला केलेला होता आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळलं, एकतर त्यांच्याकडे रिस्पॉन्स हा मुंगटीवार साहेब जवळजवळ 2 दिवसानंतर मिळतो, ते आल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतात हो ही बिबट्याची पावलं आहेत, हे त्याच्या काय काय असतील गुन्हा आहेत आणि मग ते तसं बोलून निघून जातात. कुठे काहीच उपयोजना सांगत स्थानिक गाव गावातील लोकांना एक प्रशिक्षण दिलं पाहिजे. दुसरं कृष्णा नदीमध्ये 2 प्रश्नपाने गंभीर आहेत, मगरींची संख्या सुद्धा वाढत चालली आहे आणि त्या मगरींचे हल्ले होतात हे माणसांवर झालेले दर वर्षात काही माणसं आमची त्यातली दगावतात. या मगरीने बाबतीत सुद्धा मला खात आलं की नुसतं सल्ले देऊन निघून जातात, उपाययोजना काहीच नाही. आणि सर्वात महत्वाचं आता आपण बोलत असताना घुनस नावाचा जो विषारी साप आहे ह्याची सुद्धा कोयनेता पूर 2019 फडणीसाहेब आपण पुराची परिस्थिती पाहिली. त्याच्यानंतर या घुनस सापीची संख्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर प्रचंड मोठ्या संख्येने वाढली आहे. ह्या साप अंडी देतात डायरेक्ट पिल्याला 40 माणसं देतात, ह्याच्याही उपाययोजना नाही. सातत्याने आम्ही सांगतोय या घुनस सापीमुळे चावलं की माणूस जवळ अर्ध्या तासात म्हणून जातो, ह्याची लस असते उपलब्ध. आता तुम्ही मगाशी मला सांगितलं नवीन विषय मला कळला की साप हा वन खात्याच्या अंतर्गत येत नाही. तर ह्याच्या बाबतीत ह्या मगरींचा या सापींचा आणि जे कुंपन डीबीटीच्या माध्यमातून दिलं जातं. मी आता सांगितलं की असं प्रकार होऊ नये म्हणून आपण डीबीटीच्या माध्यमातून देतो. आपली जी कुंपणाच्या संदर्भातील तक्रार असेल ते तुम्ही डीबीटीसीतून जर दिली असेल तरच त्या कुंपणाचा हा प्रश्न होतो. राज्यामध्ये कुंपण हा डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर होते आणि म्हणून डीबीटीसीच्या बैठकीत तुम्ही याची माहिती द्यावी की या कुंपणाच्या बाबतीत तुम्ही डीबीटीसीतून मान्य केले का पैसे. नंबर 2, मी पुन्हा सांगितलं की साप सर्पदंश आणि त्याची मदत वन विभागात येत नाही, पण तरी मी पुन्हा सांगतो सांगितलं मागे सांगितलं मला वाटतं मी पुन्हा सांगतोय तो पाळीव प्राणी नाही पण त्याची मदत वन विभागाकडून दिली जात नाही. पूर्ण देशामध्ये हा नियम आहे, आपण करू शकत नाही कारण तो साप वन विभागात वनात गेल्यावर चावत नाही, तो तुमच्या घरी चावतो. म्हणून त्याला लक्षवेधी क्रमांक 3 तुमची हरकत मी मान्य केली नाही. बसा पुढे 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 बघा या विषयावरती आपण जवळजवळ जवळजवळ 35 मिनिटं चर्चा केली आहे. सन्मान्य मंत्री महोदय, मला वाटतं या प्रश्नावरती या लक्षवेधीवरती अनेक सदस्यांना आपली भावना व्यक्त करायची आहे. माझ्या दालनात मी या विषयाची बैठक घेऊन आपण येऊ, आपण तिकडे पण इन कॅमेरा बैठक घेऊ म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल. चला ठीक आहे. या विषयाची या लक्षवेधी संदर्भातली बैठक
माननीय मंत्री महोदयांनी 3 वाजता आपल्या दालनात ठेवलेली आहे. ज्या संदर्भित सदस्यांना या विषयात चर्चा करायची असेल त्यांनी दालनात उपस्थित राहावं. लक्षवेधी क्रमांक